नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन स्टोरी टाइम रीड द स्टोरी विद द हेल्प ऑफ पिक्चर्स यावर आधारित एक ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. शिक्षकासाठी सूचना आहेत, पहा दिलेल्या चित्रांची नावे लिहिण्यासाठी मुलांना प्रवृत्त करायचं आहे. त्यांना गोष्टीला अनुसरून साधे साधे प्रश्न विचारायचे आहेत. विद्यार्थ्यासाठी सूचना आहेत, दिलेल्या कृती टप्प्यानुसार पूर्ण करायच्या आहेत आणि कृती या काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे थ्रस्टी क्रो स्टोरी टाइम ताणलेला कावळा. कम्प्लीट द गिवन स्टोरी विथ द हेल्प ऑफ द नेम्स ऑफ द पिक्चर. खालील चित्रकथा पूर्ण करा चित्राच्या मदतीने. पहा, वन्स देअर वॉज अ, कशा चित्र दिसते विद्यार्थी मित्र तुम्हाला? कावळा, बरोबर आहे. कावळ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? आपल्याला त्याला आधारित काही शब्द शेवटी दिले आहेत. पहा, क्रो, वन्स देअर वॉज अ क्रो, ही शॉट ऑन द, कशाचे चित्र आहे? बरोबर आहे, ट्री, ही शॉट ऑन द ट्री. ही वॉज व्हेरी थर्स्टी, ही सॉ, हे काय दिसते तुम्हाला? मातीचे पॉट. त्या ठिकाणी पॉट येईल विथ व्हेरी लिटल, थोडेच पाणी होते म्हणजे वॉटर इन इट. ही पुट हिज, चोचीला काय म्हणतात? तर बीक. ही पुट हिज बीक इन साइड द पॉट बट कुडंट रीच वॉटर. आफ्टर मोर टाइम थ्रू प्लॅन, त्यांनी चोच वाटामध्ये टाकली परंतु त्याचे पाणी पोचत नव्हते. मग त्याने काय केलं? बऱ्याच वेळानंतर एक प्लॅन केला. काय केला? ही पिकड सम काय आहेत स्टोन्स अँड ड्रॉप्ड इन टू द पॉट वन बाय वन, आणि खडे घेतले आणि एक एक त्याने त्या भांड्यामध्ये टाकायला सुरुवात केली. वॉटर कम आउट, क्रो ड्रँक वॉटर अँड तो काय झाला? शेवटी उडून गेला म्हणजे फ्ल्यू अवे. हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरून स्टोरी पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्र, स्टोरी तुम्ही वहीमध्ये पूर्ण लिहायची आहे. पुढची ॲक्टिव्हिटीज पाहूया. प्रॅक्टिस रीड द स्टोरी अलॉंग विथ युअर फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स. ही जी स्टोरी आहे तुमच्या मित्रासोबत किंवा तुमच्या घरच्या कुटुंबातील सदस्यासोबत तुम्ही काय करायचे आहे? शेअर करायचे आहे. पॅरेलल ॲक्टिव्हिटी आहे, पहा सिक्वेन्स द पिक्चर्स. आता ही जी स्टोरी आपण पाहिली त्याचा सिक्वेन्स तुम्हाला इथं लावायचा आहे की क्रमाने सुरुवातीला काय झालं, किंवा कावळा आला झाडावर बसला त्याला काय दिसलं, त्यानंतर पाणी त्याला पोचत नव्हतं त्यासाठी काय केलं, सर्व चित्र तुम्ही क्रमाने लावायचे आहेत, त्याला नंबर्स द्यायचे आहेत. या स्टोरीमध्ये तुम्हाला एकूण 8 नंबर्स द्यायचे आहेत. 1 to 8 हा सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. उजव्या कोपऱ्यात तुम्हाला जे पिक्चर दिसतात ते स्टोरी पूर्ण करायची आहे. ऑन अ हॉट सनी डे अ थर्स्टी क्रो वॉज लुकिंग फॉर वॉटर. ॲट लास्ट इट सॉ अ टॉल पॉट विथ व्हेरी लिटल वॉटर इन इट. द क्रो ट्राय टू ड्रिंक वॉटर बट कुड नॉट रीच इट. पहिल्या स्टोरीसारखंच या ठिकाणी तुम्हाला हे खालील चित्रामधील जे 4 चित्र वापरून स्टोरी पूर्ण करायची आहे. या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही काय शिकलात? आय लर्न द स्टोरी. मी स्टोरी म्हणजे गोष्ट शिकलो. आय लर्न टू राईट द स्पेलिंग फ्रॉम द पिक्चर. मी चित्राचे स्पेलिंग लिहायला शिकलो. त्यानंतर आय लर्न टू वर्ड्स विच गिवन द स्टोरी, नवीन शब्द या ठिकाणी शिकलो. त्यानंतर नवीन शब्दाचे अर्थ मी शिकलो आणि पाळीव प्राण्यांची नावे देखील मी या ठिकाणी शिकलो. थँक्यू.